हजारो लोकांचं नैराश्य जाणार असेल, हजारो लोकांना तो विषय समजणार असेल, त्यांची करिअर बदलणार असेल आणि कित्येक लोक आत्महत्येपासून परावृत्त होणार असतील जे आता होत आहे, तर मी विकिपीडियातून सुद्धा घ्यायला पूर्ण तयार आहे. फक्त मी करत नाही एवढंच त्यातला मुद्दा आहे. इतकं प्रचंड वेगवेगळ्या लोकांनी लिहून ठेवलेले पाश्चिमात्य याच्यात आणि किती सुंदर लिहिलेलं आहे. आणि तिकडे अशा लिखाणाला प्रचंड मान आहे, आपल्याकडे तो नाहीये. की मी स्वतःलाच मुळी ललित साहित्यिक मानत, मी इंटिग्रेटर आहे. हे सगळं जे आहे ना, कोणी लिहिलं किती काय काय वाद घालू देत लोक, मी म्हणतो ठीक आहे तुम्हीच लिहिलं, प्रश्न तो नाहीये. प्रश्न मराठीत आलं आणि त्यामुळे लोकांपर्यंत ते गेलं हे मला सगळ्यात महत्वाचं वाटतं. मला तुम्हाला हे विचारायचं, तुम्ही स्वतःच उल्लेख केलात की तुमच्यावर एक आक्षेप असा घेतला जातो की हे विकिपीडिया आहे, इंटरनेटवरून घेतलेलं मराठीत करून जी पुस्तकं येतात ती अच्युत गोडबोले सरांची पुस्तकं असतात. तर या आक्षेपाबद्दल तुमचं काय मत आहे? फारच मजा आहे. म्हणजे हा आक्षेप खरं म्हणजे माझ्यावर कोणीतरी एकदा लिखित केला होता बरं का, की हे मला काय किती लोक विकिपीडिया गोडबोले असं म्हणतात. म्हणजे हे काही नाही, नुसतं इंटरनेटवर काहीतरी करतात, इकडे तिकडे ऍड करतात, मग पुस्तकं लिहितात, पुस्तकं पाडतात थोडक्यात, मला ते पुस्तकांचा कारखाना काढतात असंही लोक म्हणतात. आपण बोलू त्याच्याशी. त्यांनी लेखी एका एका मासिकामध्ये माझ्यावर हा आरोप केला होता. त्यावेळी मी त्याला असं उत्तर दिलं होतं की मी माझी आतापर्यंत त्यावेळी मला वाटतं फक्त 30-25 काहीतरी पुस्तकं होती. त्या प्रत्येक पुस्तकामध्ये काहीतरी 20 वगैरे प्रकरण असतील, म्हणजे एकंदर 500 आर्टिकल झाली, प्लस आतापर्यंत वर्तमानपत्रात माझ्या मालिका आणि हे सगळं धरून साधारण 1200-1500 आर्टिकल्स माझी झाली असतील, कदाचित 2000 झाली असतील. मी म्हणलं त्यातला 1% आर्टिकल्स म्हणजे 20 आर्टिकल्स किंवा इव्हन 15 आर्टिकल्स कुठल्याही पुस्तकातल्या कुठल्याही माझ्या वर्तमानपत्र लेखातल्या ही तुम्ही या इंटरनेटवरनं हे कॉपी करून घेतलं, मी भाषांतर केलेलं आहे, त्याचा रेफरन्स घेणं वेगळं आहे. मी आता कित्येक वेळा वापरतो डेट ऑफ बर्थ बरोबर आहे की नाही अमुक तुम सगळं चेक करायला, हे तुम्ही जर का दाखवलं 1% 20 लेखांमध्ये तर माझं लिखाण मी पूर्णपणे थांबवीन, तुमची जाहीर माफी मागीन, असं मी त्याला उत्तर लिहिलं. म्हणजे विकिपीडियात उलट एखादी गोष्ट नीट जर का माहीत नसेल तर लिहिलेलं असतं ही गोष्ट अजून चेक करायची म्हणून. विकिपीडिया पुस्तकापेक्षा वाईट आहे असं मला मुळीच वाटत नाही. आणि मी त्यांना सांगितलं की समजा विकिपीडियातनं घेऊन हजारो लोकांची आयुष्य बदलणार असतील, हजारो लोकांचं नैराश्य जाणार असेल, हजारो लोकांना तो विषय समजणार असेल, त्यांची करिअर बदलणार असेल आणि कित्येक लोक आत्महत्येपासून परावृत्त होणार असतील जे आता होत आहे, तर मी विकिपीडियातून सुद्धा घ्यायला पूर्ण तयार आहे. फक्त मी करत नाही एवढंच त्यातला मुद्दा आहे. फक्त विकिपीडियाला काही कमी समजण्याचं मुळीच कारण नाही. तर मी त्याला सांगितलं होतं की मग तू पहिली गोष्ट विकिपीडियात बंद घेणं हे वाईट आणि चूक म्हणणं ह्यालाच माझा आक्षेप आहे. मी करत नाही हा वेगळा मुद्दा, मी उपयोग तर नक्की करतो, पण डायरेक्टली नुसतं इकडे तिकडे काहीतरी जमव थातूर मातूर काहीतरी कर. तुम्ही असं प्रत्येक पुस्तक जर का बघाल ना, किमयागार बघाल, तर तो संपूर्ण विश्वाचा इतिहास आहे. विश्वाच्या उगमापासून मग विश्वामधून पृथ्वी कशी निर्माण झाली, पृथ्वीवरती मग सजीव निर्जीव कसं, मग केमिकल कशी निर्माण झाली, मग केमिकल इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मग त्याच्यावर पहिला सजीव कसं निर्माण झाला, मग बायोलॉजी आली, मग त्यात कॉस्मॉलॉजी आहे, जिओलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, आणि शेवटी एप टू मॅन हा सगळ्यात शेवटचा चॅप्टर आहे. म्हणजे विश्वाच्या उगमापासून मी करतो काय त्यामध्ये की सगळे सायंटिस्ट सुद्धा त्यांची चरित्र पण येतात, त्यात विज्ञानातली तत्व पण येतात. किमयागार वाचलं मला रिलेटिव्हिटी कळायला लागली असं सांगणार शेकडो लोक आहेत. तुमचा अर्थात वाचलं मला केन्स कळायला लागला, मार्क्स कळायला लागला, फ्रीडमन कळायला लागला असं सांगणार अक्षरशः शेकडो लोक आहेत. जपूरचा जो वाचून 25 तरी PhD इंग्लिश लँग्वेज मध्ये असणारे आणि जे प्रिन्सिपल आहेत किंवा प्रोफेसर आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला आत्ता समजतंय हे कसं शिकवावं म्हणून. गणिती वाचून कित्येक लोकांनी सांगितलं मला की आता मला शाळेत हे जर का पुस्तक मिळालं असतं तर आम्ही गणिताचा खूप आम्हाला फायदा झाला असता. मनात वाचून तर चिक्कार लोकांनी म्हणजे हजारो लोकांनी मला सांग. तर हा जो सगळा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे की एक पुस्तक वाचून त्या माणसाला त्या विषयात इंटरेस्ट निर्माण होणं. आणि माझा हे काय असतो बरं का पुस्तकामध्ये की मी काहीतरी मोठा आहे, मी किती सांगतो असा असा आव नसतोच मुळी. मी विद्यार्थीच आहे, मला किती छान सापडलं, लहान मुलाला कसं किती छान आहे, किती मजा आहे, आपण शेअर करतो की नाही, तसा माझा आविर्भाव असतो की बघा किती छान आहे, किती सुंदर आहे.
आणि त्यामुळे ते सगळं सांगताना एका गोष्टीसारखं असतं. मला लोक सांगतात तुमचं पुस्तक वाचताना, मी किमयागार वाचताना, आइन्स्टाईन बसला, न्यूटन बसला, तुम्ही बसला, आम्ही बसलो, आपण गप्पा मारतोय असं वाटतं, असं असं शेकडो लोक मला सांगतात. तसंच अर्थात मध्ये पण सगळे म्हणून गप्पा मारत आपण नुसतं गप्पा मारत, नुसतं खेळी मिळायचं बाटावं म्हणून काहीतरी भाषा वापरायची असं नाही. त्यात खूप डेप्थ आहे, त्यात सगळी तत्व पण आहे, त्यात नुसतं आपलं चरित्र नाही येत. तर हे सगळं एकत्र गुंफणं ह्याच्याकरता मला खूप श्रम करावे लागले. आणि माझ्यावर खूप इन्फ्लुअन्स आहे अनेक लोकांना. काल सेगन असेल, असिमो असेल, नंतर गॅमो असेल, जॉन ग्रिबिन असेल, यो विल्सन असेल, डेव्हिड, अनेक लोकांचे माझ्यावरती चिक्कार मोड. ब्रायन ग्रीन आहे त्याच्यामध्ये, खलीली आहे, अनेक पाश्चिमात्य लेखक जे आहेत त्या सगळ्या लेखकांचा माझ्यावरती प्रचंड. हेलब्रोनर नावाचा इकॉनॉमिस्ट होता तो, थरो नावाचा होता तो, स्वतः केन्स ची इकॉनॉमिस्ट म्हणाल तर. तर हा जो सगळा प्रकार आहे ना, ती त्यांच्या शैलीचा माझ्या खूप प्रमाण आहे की सोप्या भाषेत पण रंजक कसं करावं ह्याच्यासाठी मला खूप श्रम पडलेले आहेत. आणि म्हणून ती सगळी लोकप्रिय झाली, ते लोकांना विषय पण कळतो आणि वाचावंच वाटतं. आणि मी असं म्हणतो की मला मजा आली, आपण सगळे म्हणून शिकू, आणि आता ह्याच्या पुढे आपण सगळे म्हणून ह्याच्या पुढचं शिकत जाऊ, असं काही नाही हा लास्ट वर्ड आहे म्हणून. मला शिकताना मजा आली, मी शेअर करतोय, आपण सगळे म्हणून शिकू आणि ह्याच्या पुढे आपण शिकत जाऊ, मलाही काही कळलं तर मी पुन्हा सांगेन, असा आवाज तो त्याच्या. एक सगळ्याच लिखाणात एक मासी वर्सेस क्लासी असा डिबेट असतो, एक जे पॉप्युलर असतं इंग्रजीमध्ये चेतन भगत पॉप्युलर होतं तर त्याच्याबद्दल ते क्लासी नाही. तर या मासी क्लासी लोकांना माहिती देणं लिटरेचर ते आहे का नाही या सगळ्या वादाकडे तुम्ही कसं बघता? नाही, पहिली गोष्ट मी अगदी सरळच म्हणतो की मी कित्येकदा सांगितलं आणि आताही सांगतो, तर मी ज्याला आपण ललित साहित्य म्हणतो तसा मी साहित्यकार नाही. मला कादंबरी कथावर काही लिहिता येत नाही, अजून प्रयत्न तरी केलेला नाही, आणि मला स्वतःला मी केपेबलही समजत नाही. मी अगदी चक्क सांगतो की मी स्वतःला इंटिग्रेटर मानतो. मी स्वतः काही भयंकर रिसर्च करून इकॉनॉमिक्सची थेरी मांडली आहे का नाही, स्वतः सायकोलॉजीतली थेरी मांडली का नाही, किंवा मॅथमॅटिक्स मधली मांडली का नाही, सायन्स मध्ये मांडली का नाही, पण मी माझं ध्येय काय आयुष्यामध्ये की मी मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. मराठी पाश्चिमात्य ह्याच्यात जे अनेक विषयातलं जे ज्ञान आहे, जे मला लकीली माझ्या लकीली म्हणा की माझ्या बॅकग्राऊंड अपब्रिंगिंगमुळे म्हणा किंवा माझ्या ध्यासामुळे म्हणा, मी चिकार माझं वाचन जे झालं, हे 4000 जी पुस्तकं सगळी वाचलेली नाही, 25% वाचलेली, पण बाकी मी व्हर्टिकली वाचत असतो. तर मला कुठल्या पुस्तकात काय ते सगळं बरोबर माहित असतं, त्या भर मी चालत असतो ह्याच्यात हे आहे म्हणून मला माहिती आहे. इतकं प्रचंड वेगवेगळ्या लोकांनी लिहून ठेवलेलं पाश्चिमात्य ह्याच्यात, आणि किती सुंदर लिहिलेलं आहे. आणि तिकडे अशा लिखाणाला प्रचंड मान आहे, आपल्याकडे तो नाही आहे. आपल्याकडे फक्त अजून ते 25-30-40 लेखक आहेत, त्यांच्याच जयंत्या त्यांच्या पुण्यतिथ्या, त्याच्यावर तेच लेख सगळ्या वर्तमानपत्रांना येतात. पण पाश्चिमात्य जगात या सगळ्यांना भयंकर महत्व आहे, आपल्याकडे ते अतिशय किरकोळ त्यांना साहित्य लेख. म्हणजे एका तर ठिकाणी मला कोणीतरी फोन करून सांगितला, हो कसं लिहावं ह्याच्यावरती चर्चा चालली होती, कोणीतरी तज्ञ तिथे आला होता हॉलमध्ये, आणि त्या हॉलमध्ये तुम्ही काय वाचता असं त्यांनी प्रश्न विचारला. आणि त्या मुलाने विचारलं, अच्युत गोडबोलेंचं मला लिखाण भयंकर आवडतं, तेव्हा तो जो तज्ञ होता त्यातला तो म्हणून अच्युत गोडबोले काय लेखक आहेत की काय. तर अशी माझ्यावर टीका होते, कारण लेखक म्हणजे फक्त कथा कादंबऱ्या किंवा असं काहीतरी, किंवा मग त्याला वाटत असेल की मी सायन्स इकॉनॉमिक्स सायकोलॉजी ही जी सगळी आहे ती सगळी अशी इकडनं तिकडे थातूर मातूर केलेली पुस्तक आहेत असं त्याचं कदाचित मत असावं. अर्थातच ते त्यात म्हणजे मला ते अतिशय कपदारचं वाटतं. पण मुख्य म्हणजे काय याच्यामध्ये की मी स्वतःलाच मुळी ललित साहित्यिक मानत नाही, मी इंटिग्रेटर आहे. मी 100 पुस्तकं एखादा विषय मला निवडला मी की त्याच्यावरची 100 पुस्तकं माझ्याकडली बाहेर किंडलवरती असतील, माझी प्रत्यक्ष कागदी असतील, किंवा कित्येक वेळा मी बाहेरनं विकत आणतो चक्क, खूप खर्च करतो मी प्रचंड, आणि त्याच्यामधली 20-25% मी वाचलेले असतात, पण बाकीची सगळे व्हर्टिकली वाचलेले असतात. म्हणजे पहिला चॅप्टर, 7वा चॅप्टर, शेवटला चॅप्टर, अनुक्रमणिका, प्रास्ताविक, त्याच्यावरचे ब्लर, सगळं मला त्याच काय पुस्तकाचं म्हणणं आहे मला माहित असतं. आणि त्यामुळे कुठल्या पुस्तकांना काय घ्यायचं, माझी रचना होते, किती पाणी असलं पाहिजे, चॅप्टर्स, त्यातली संख्या, हे सगळं एक म्हणजे पेन कागदाला लावायच्या अगोदर माझं सगळं पूर्ण प्लॅनिंग तयार असतं, आणि मग मी ते सगळं लिहायला लागतो. आणि ते अनेकदा बदलतो मी, आणखीन सोपं करता येईल का, आणखीन कुठे मिळेल का, मग त्यात विकिपीडिया असेल, आणखीन कुठे वेगवेगळे गुगलवरचे लेख असतील, आणखीन पुस्तकं असतील, आणि त्यात मला शिकायला अजिबात लाज वाटत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल
की मी म्हणजे एखादा बारावीतला मला तो समजा चॅप्टर असेल आणि मी समजा बायोलॉजीतला असेल, बायोलॉजी माझा डायरेक्टली आता संबंध नाही पण मला शिकायचं आहे, तर मी त्याला जाऊन विचारतोय कसं होतं माझं सांग म्हणून. मला काही वाटत नाही, मी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की समजा मला असं कळलं की अमुक विषय की फ्रीडमनची जी थेअरी इकॉनॉमिक्स मधली किंवा स्टिग्लिट्सची जी काही थेअरी आहे ते ती थेअरी ही परभणीमध्ये एक प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती एक चहाच्या स्टॉल वरती फक्त गुरुवारी रात्री 10 एक मनुष्य उभा असतो तो त्याला ती सगळ्यात चांगली समजावून सांगता येते. तर आदल्या दिवशी मी अमेरिकेवर आला असतो तसं दुसऱ्या दिवशी मी तिथे हजर असेल, मी असं केलं आयुष्यामध्ये पाहिजे. तर मला शिकायला लाज वाटत नाही आणि मग परफेक्ट होण्या होईपर्यंत बरं याचा अर्थ माझ्या पुस्तकात चुका नसतात का? चुका असतात, टायपोजही असतात, कित्येक वेळा टेक्निकल पण चुका असतात पण त्या टेक्निकल चुका म्हणजे कॉन्सेप्च्युअल नसतात. म्हणजे 100 degrees शून्य खाली आल्यामुळे ते 1000 होतात असं आम्ही राहून गेलेलं असतं. माझ्या कित्येक वेळेला माझ्या हातून चुका मी आळशी त्या बाबतीत मी आत्ताच कबूल करतो की काही वेळेला चुका मग शेवटी मी बऱ्याच नंतर काळानंतर म्हणतो आता सगळं सुधारू नंतर मी नवीन आवृत्ती काढतो. तोपर्यंत लोकांचे असे तुमचं हे चुकलंय तुमचं ते चुकलंय असं तसं येत राहतं. त्या भयंकर नसतात, कॉन्सेप्च्युअल नसतात. ती तुम्ही कॉन्सेप्टच चुकीची सांगितली हे मात्र मी भयंकर काळजी घेतो पण बाकी बारीक सारीक टायपो किंवा बारीक अशा काही अंतर चंद्र आणि यातला अंतर अशा बऱ्याच काही की बारीक सारीक चुका असू शकते पण मुख्य म्हणजे काय की यामध्ये ती कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे आणि ते लिहिण्याकरता सोप्या भाषेत रंजक आणि सर्व तो मेळ जुळवून आणणं ते आयुष्य त्याचा इतिहास आणि त्या कॉन्सेप्ट म्हणजे रिलेटिव्हिटी आली पाहिजे आईन्स्टाईनचं आयुष्य पण आलं पाहिजे आणि त्याचं कॉन्टेक्स्ट मध्ये इतिहासात आलं पाहिजे की न्यूटन नंतर रिलेटिव्हिटी आली आहे आईन्स्टाईनची आणि त्यांनी न्यूटनची थेअरी बदलली म्हणजे ग्रॅव्हिटेशन हे सगळं आलं पाहिजे. हा सगळा जो एक ध्यास आहे की त्याचा एक ओघ असला पाहिजे, प्रवाह असला पाहिजे, विषय शिकवला पाहिजे, त्यात इंटरेस्ट लोकांना निर्माण झाला पाहिजे यामुळे मी त्याची ती तशी रचना करतो आणि त्यामुळे मी सगळं प्लॅनिंग त्या तऱ्हेने करत असतो आणि त्यावेळेला ही सगळी पुस्तकं माझ्या कामी येतात. मी स्वतःला लेखक समजत नाही, मी इंटिग्रेटर समजतो. तेव्हा ती लोक त्यामुळे माझी चेष्टा करत असतील काय मला काही त्याची पर्वा नाही. लोकांना जोपर्यंत सामान्य माणसांनाही जोपर्यंत विषयातली ते ज्ञान कळतंय त्यांना आवड निर्माण होते नवीन वाचावं असं वाटतंय तोपर्यंत माझं काम झालं. पण अजून एक गोष्ट असते की तुमच्या कित्येक पुस्तकांना सहलेखक असतात आणि आता असे म्हणतात की एक माणूस एवढी पुस्तकं काय आता एवढा अभ्यास करून लिहू शकणार नाही त्यामुळे सहलेखकच लिहितात की काय आणि अच्युत सरांचा ब्रँड फक्त त्याला अटॅच होतो का काय. तर तुमच्या या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्ही आणि सहलेखक यांचं नक्की कसं अरेंजमेंट असते आणि त्याचं काय झालं की एक साधारण 8-10 वर्षापूर्वी म्हणजे मला स्पॉन्डिलायटिस चा अटॅक आला आणि मला त्यामुळे वाकून असं पूर्ण पुस्तकं लिहिणं हे जमेन असं झालं. पण माझ्या डोक्यात एवढे विषय होते, एवढी पुस्तकं होती, एवढी स्ट्रक्चर्स होती की त्यामुळे म्हणलं म्हणजे लोकांपर्यंत पोचवायचं कसं म्हणून मी सहलेखक त्यांचा विचार केला. काय झालं त्याचं म्हणजे त्याची प्रोसेस अशी होती की बऱ्याचशा सहलेखकांनी मला मदत करायला म्हणून सुरुवात केली. मी काही वेळा चक्क टायपिंग पासून सुरुवात केली, मग त्यांनी काही लेखांमध्ये ऍडिशन करायला सुरुवात केली. मी सांगितलं ह्याच्यात हे बघ या लेखामध्ये काय मिळतंय का पहा, मग त्यांनी आणखीन ऍडिशन करायला सुरुवात केली. काही वेळेला त्यांनी आर्टिकलचा फॉर्मॅट मला पाठवायचा, मग मी दुरुस्त करायचा, आणखीन इम्प्रूव्ह करायचा असं सगळं. मग नंतर माझ्या लक्षात आलं की या सहलेख या हे जे मला मदत करतायत त्यांची केपेबिलिटी खूपच चांगली आहे आणि त्या सगळ्या प्रोसेस मध्ये त्यांची भाषा सुद्धा माझ्यासारखीच झालेली होती. म्हणजे मी थोडं गर्वाने म्हणतो चांगली झाली होती. आणि त्यानंतर लक्षात आलं की अरे हे आपल्याला आपण मिळूनच लिहायला काय हरकत नाही. म्हणजे खरं सांगू का हे सहलेखक एवढे चांगले होते की मी अजूनही काही काळ होतो का म्हटलं असं माझ्याच नावावर छापतो तरी सुद्धा काही घडलं असतं पण मीच म्हटलं की हे बरोबर नाही. आता गंमत काय ह्याच्यामध्ये की पुढे पुढे असंही झालं आणि ही खरी गोष्ट आहे माझ्या प्रत्येक पुस्तकामध्ये सहलेखकांचा प्रचंड मोठा वाटा आहे. मी आता ऑफिशियली म्हणजे फॉर्मली डिक्लेअर करतो की या सहलेखकांशिवाय माझी पुस्तकं एवढी लवकर झाली नसती, एवढी चांगली झाली नसती आणि या सहलेखकांमुळेच ती खरं म्हणजे पुढे आली, ती पूर्ण झाली. आणि कित्येक पुस्तकांमध्ये खरं म्हणजे प्रत्यक्ष लिखाण जर का तुम्ही म्हणाल तर सहलेखकांचं लिखाण म्हणजे प्रत्यक्ष टायपिंग आणि प्रत्यक्ष लिहिणं सुद्धा फक्त टायपिंग नव्हे त्यात सुद्धा सहलेखकांचा खूप मोठा वाटा आहे माझ्यापेक्षा. आणि मी ओपनली डिक्लेअर करतो, मी लिहिलेलं सुद्धा त्याच्याविषयी, मी भाषणातच सांगितलेलं आहे, त्याच्यावर कोणाचंही काही दुमत असण्याचं कारण नाही. मी श्रेय घेतोय काय संबंधच नाही, मीच आत्ता सांगतोय की त्याचं सगळं श्रेय खरं म्हणजे सहलेखकांना आहे. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो की तो विषय पर्यंत सुचणं, त्या विषयाचं प्लॅनिंग करणं,
ते विषयाची पुस्तकं जमवणं, त्या विषयामध्ये कुठले चॅप्टर्स कसे असतील, त्याचा काय स्कोप असेल, कशातनं काय घ्यायचं, हा जो सगळा भाग आहे ना तो सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणजे आमच्या सॉफ्टवेअरमध्ये मी तुलाही माहिती की सॉफ्टवेअरमध्ये की साधारण प्रोजेक्ट इनिशिएशन, प्रोजेक्ट प्लॅनिंग, सिस्टम अनालिसिस अँड डिझाईन, टेक्निकल आर्किटेक्चर हा 70% भाग असतो, कोडिंग हा 30% भाग असतो. मी सहलेखकांचं हे करत नाही, डिव्हॅल्युएशन अजिबात करत नाही, कारण माझ्या सगळ्या सहलेखकांनी या वरच्या भागामध्ये सुद्धा तितकाच सिरियसने भाग घेतलेला असतो. पण माझा मत सहभाग काय असतो, तर संपूर्ण प्रोजेक्टचं प्लॅनिंग पुस्तकं माझी सगळी असतात, त्यानंतर कुठली पुस्तकं कशी वापरायची आणि ती क्रम काय असावा, त्याचे अगदी मी तुम्हाला असं वाटेल पुस्तकाची किंमत किती असावी, पानं किती असावी, कुठले चॅप्टर घ्यावेत आणि काय कसं करावं हे माझं पहिलं अक्षर उमटायच्या अगोदर जवळपास तयार असत. त्यानंतर माझं पूर्वीचं जर त्यासाठी काही लिखाण असेल तर ते मग मी देतो, मग सहलेखिका त्याप्रमाणे पूर्ण करतात, त्यांचंही ऍडिशन करतात. मग त्याच्यात मग भाषा अर्थात माझा समजा माझं नाव व्हायचं असेल तर ती भाषा नक्की यावी लागते, त्यामुळे मी त्याच्यात बऱ्याच सुधारणा करतो, काय ऍडिशन करतो आणि हा सर्व एक छानपैकी एक इंटरॅक्शन चालू असते आणि या इंटरॅक्शन मध्ये खूप मजा येते. त्यातनं ही सगळी पुस्तकं बाहेर आलेली आहेत आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये तुम्ही जर का प्रत्यक्ष लिखाणाचा आणि प्रत्यक्ष टायपिंग काय, लिखाण काय किंवा इव्हन कॉन्ट्रीब्युशनचा भाग बघाल तर माझ्या सहलेखनामध्ये सहलेखकांचा खूप मोठा वाटा आहे. आणि मी अगदी स्पष्ट करू इच्छितो की त्यांच्याशिवाय पुस्तकं चांगली होऊ शकली नसती, त्यामुळे मी त्यांचं श्रेय तर घेणं सोडाच, मी उलट श्रेय सगळं त्यांनाच देतो की ते. पण एक लक्षात ठेवा, मला त्याच्यात कोणी काय लिहिलंय, किती लिहिलंय ह्याचा काही मला फार इंटरेस्ट नाही आहे. तर माझ्या नावामुळे आणखी ते ब्रँड मिळाल नाही मिळाल ते जाऊ दे. मराठीत आली नाही पुस्तकं, मराठीमध्ये लोकांना ज्ञान मिळालं ना, मला ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे कित्येकांना मी सांगितलंच आहे सहलेखन, आता तुम्ही तुमच्या नावाचं छापायला काही हरकत नाही. कित्येक लोक अजून म्हणतात नाही अजून एक दोन पुस्तक तुमच्यावर लिहू, मग आम्ही आमचं स्वतः सुरू करू. तुम्हाला सांगतो सगळी जी मंडळी, मी अगदी अतुल काहते पासून नीलांबरी जोशी, दीपा देशमुख, त्यानंतर माधुरी काजवे, वैदेही लिमये, सगळे प्रचंड केपेवले, आता तर आसावरी निफाडकर, अमृता देशपांडे यांच्याबरोबर मी पुस्तक लिहितोय, ही सगळी मंडळी अतिशय केपेबल आहेत आणि स्वतःची पुस्तकं लिहू शकतात आणि स्वतः कित्येकांना लिहायला सुरुवातही केलेली आहेत आणि कित्येकांना मी अजूनही सांगतो की स्वतः लिहा, मराठीत आलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं. मी त्याच्याविषयी सगळ्यात शेवटी येणार आहे, माझ्या डोक्यात एक ग्रँड प्लॅन काय येतो. पण मला असं वाटतं की हे सगळं जे आहे ना, कोणी लिहिलं किती काय काय वाद घालू देत लोकांना, मी म्हणतो ठीक आहे तुम्हीच लिहिलं, प्रश्न तो नाही आहे, प्रश्न मराठीत आलं आणि त्यामुळे लोकांपर्यंत ते गेलं हे मला सगळ्यात महत्वाचं वाटतं. मी श्रेय घेतच नाही मुळे याच्या. ह्या सगळ्या गोष्टी तर आता समजल्या, पण तुम्ही मगाशी एक उल्लेख केलेला की अजून काही पुस्तकं पाईपलाईन मध्ये आहेत, तर येत्या एक दोन वर्षात अशी कोणती पुस्तकं आहेत, कोणते विषय आहेत की जे तुमच्या घ्यायच्या डोक्यात आहेत किंवा लिहून झाले? मी तुला सांगतो, मी आत्ता खरं म्हणजे तू जर का बघशील तर माझ्या प्रकाशनाच्या वाटेवर जी पुस्तकं आहेत म्हणजे तयार आहेत माझी, हा, आणि पुढच्या काही महिन्यात चक्क म्हणजे तयार आहे, आता पूर्ण तयार आहेत, ती म्हणजे शरीर, हे मी अमृता देशपांडे बरोबर लिहिलेलं पुस्तक आहे, ते 600 पानी पुस्तक आहे, ह्युमन अनाटॉमी अँड फिजिओलॉजी वरती. माझ्यामध्ये लोक थक्क होतील इतकं क्लासिक ते पुस्तक आहे. नंतर सजीव म्हणजे बायोलॉजी, ते 450 पानी पुस्तक आहे, तिच्याच बरोबर लिहिलेलं आहे. प्रवास नावाचं पुस्तक आहे, मी आसावरी निफाडकर बरोबर लिहिलेलं आहे. माझ्यामध्ये ती एक थरारक स्टोरी आहे, म्हणजे चक्क आधी मानवापासून ते मंगळावर जाईपर्यंत, मग त्या जहाज, रेल्वे, विमान सगळं इतका प्रचंड चित्तथरारक तो प्रवास आहे, त्यातले शोध, त्यातली माणसं, तो इतिहास फार मजा आहे. नंतर सूक्ष्म जंतू, वैदेही लिमये बरोबर, वैदेही तर म्हणजे खूप स्कॉलरच आहे बायोटेक्नॉलॉजी बायो याच्यामध्ये, आणि तिच्याबरोबर सूक्ष्म जंतू, त्याच्याबरोबर रक्त, व्हिटॅमिन्स आता पण लिहून झालेले, ती सगळी छान रक्ताचे 7वी 8वी एडिशन चालू असेल आता, सूक्ष्म जंतू प्रकाशित होत आहे. द आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मी एकट्याने लिहिलेलं आहे, ते 300 पानी पुस्तक आहे. ग्रंथ नावाचं पुस्तक आहे, मी आणि दीपा देशमुख लिहिलेलं आहे, ते पण आता प्रकाशित होत आहे. माय लॉर्ड नावाचं पुस्तक आहे, ते मी आणि माधुरी काजवेन लिहिलेलं आहे, माधुरी काजवे स्वतः ऍडव्होकेट आहे आणि ते अतिशय इंटरेस्टिंग पुस्तक आहे. ते स्टोरी टेलवर ऑडिओमध्ये अवेलेबल आहे, पण आता ते पुस्तक रूपात प्रकाशित. ही 7 पुस्तकं पुढच्या काही एक दोन महिन्यात बाहेर येतील. आत्ता काम जे सुरू आहे म्हणजे अजून एका वर्षात जी बाहेर येतील बरं का, ती पुस्तकं तुम्ही बघाल तर चाटवाल, ते म्हणजे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, नंतर राज्य विचार म्हणजे आता अर्थात जसं इकॉनॉमिक्स वरती आहे तसं पोलिटिकल विचारांचा इतिहास,
नंतर इन्फोटेक इन्फोटेक 60-70% झालंय माझं. त्याच्यात सकाळमध्ये माझी एक सिरियल आली होती पण त्यात खूप वाढ करून खूपच म्हणजे पूर्ण कम्प्युटर कसा चालतो, इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आर्किटेक्चर ऑपरेटिंग सिस्टीम पासून इंटरनेट कसं चालतं, मोबाईल कसं चालतं, 1G 2G 5G, बिग डेटा, क्लाउड पासून ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी AI वगैरे असं सगळं. नंतर इन्फोटेक, नंतर वैद्यक आहे म्हणजे संबंध मेडिकल हिस्ट्री ती 600 होईल मी अमृता बरोबर लिहितोय. नंतर वित्त फार मजा आहे हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजे संपूर्ण अकाउंटिंग कसं चालतं, कॉस्टिंग कसं चालतं, बँकिंग कसं चालतं, इन्शुरन्स कसं चालतं, स्टॉक मार्केट कसं चालतं, कमोडिटी मार्केट कसं चालतं, फॉरेन एक्सचेंज कसं चालतं आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग किंवा इकॉनॉमिक्स. द फूड अन्नाचा इतिहास ते मी अमृता लिहितोय. परवा मी आणि असावरी निफाळकर लिहितो की परवा उद्याच्या जगात काय काय होईल सायन्स मध्ये, टेक्नॉलॉजी मध्ये, प्रवास मध्ये, करमणुकीमध्ये, ते फार इंटरेस्ट. मग ऑटिझम, मी आणि माझी बायको शोभना गोडबोले ह्या आम्ही ऑटिझम वरती एक पुस्तक, हे लहान आहे पुस्तक, बाकीची सगळी मोठी आहेत पण ऑटिझम एक 150 पुस्तक असेल. कोर्टरूम म्हणजे सगळ्या इंटरेस्टिंग केसेस आतापर्यंत जगात ते मी आणि माधुरी काजवे लिहितोय. प्रकाश हे मीच लिहितोय, प्रकाशाचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ते एक 350-400 पुस्तक असेल. इंडस्ट्री 4.0 ते मीच लिहितोय. हवा आणि पाणी ते एक सरदेसाई म्हणून एक मुलगा आहे त्याच्याबरोबर मी ही दोन पुस्तकं लिहितोय. आणि विचित्र वैद्यक आतापर्यंत मेडिकल मध्ये अतिशय किती गमतीशीर हे होते. अशी सगळी 13 पुस्तकं साधारण एक वर्ष 1.5 वर्षात येईल, 7 प्रकाशनाच्या वाटेवर आणि 13 पुस्तकं आता एका वर्षात, साधारण 20-21 पुस्तकं साधारण एक वर्षानंतर ती दिसतील. त्यातली 5-6 माझी स्वतः असतील, उरलेली सगळी सहलेखकांबरोबर असतील. पण त्याच्याशिवाय माझे आणखीन बरेच प्लॅन्स आहेत. तुम्ही आता 70 आहात आणि अजून तुमची 13 पुस्तकं येऊ घातली जसं तुम्ही आता आम्हाला सांगितलं आणि याच्या पलीकडे जाऊन तुम्ही म्हणता की तुमच्या डोक्यात एक ग्रँड प्लॅन काय आहे. तर आता मुलाखतीच्या शेवटी आपण खूप बोलू शकतो पण ही मुलाखत आहे तर मला हा ग्रँड प्लॅन समजून घ्यायला आवडेल की नक्की तुमच्या डोक्यात आता काय चाललं. आता माझ्या डोक्यात काय चाललंय की मी ऑगस्ट मध्ये मी 71 होईन आणि मला बरेच इतरही व्याधी आहेत, बीपी, डायबिटीस, एंजियोप्लास्टी झालेली आहे, बाहेर कोरोना आहे, तर मी 5 वर्षाचं वगैरे प्लॅनिंग काही करू शकत नाही. मी सगळं ठाकठीक जर का असेल तर, आणि त्याची मला बरीच धाकधूक आहे खरं म्हणजे, पण सगळं ठाकठीक असेल तर मला पुढच्या आणखीन 2-3 वर्षात मी काय मी स्वतः डोक्यात काय प्लॅन आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे आयडियाज नावाचं माझ्या डोक्यात आहे की आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड. आणि आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड मध्ये म्हणजे कुठल्या कुठल्या आयडियाज तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की याच्या या सगळ्या आयडियाज मध्ये म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले आयडियाज, म्हणजे बिझनेस आयडियाज, आयडियाज इन पॉलिटिक्स, बरं का, पॉलिटिक्स म्हणजे कॅपिटलिझम, सोशलिझम सगळं त्यातील, बिझनेस मधल्या आयडियाज म्हणजे 6 Sigma पासून ते कोर कॉम्पिटन्सी पासून बरेच आयडियाज येतील किंवा डेलिगेशन, फिलॉसॉफी मधले आयडियाज, त्यानंतर इकॉनॉमिक्स मधले आयडियाज, सायन्स मधले आयडियाज, सायन्स मधले म्हणजे कॅओस, ग्रॅव्हिटी, आणि टेक्नॉलॉजी मधले आयडियाज म्हणजे क्वांटम कॉम्प्युटिंग, नॅनो कॉम्प्युटिंग, बायोटेक्नॉलॉजी अशा. नंतर आर्ट्स मधले आयडियाज, मी इम्प्रेशनिझम, एक्सप्रेशनिझम हे काय होतं. नंतर सायकॉलॉजी मधले आयडियाज, म्हणजे ड्रीम इंटरप्रिटेशन असेल किंवा RE BT असेल किंवा जे काय असेल, मॅनेजमेंट मधले आयडियाज आणि अशा सगळ्या 10 पुस्तकं साधारण आयडियाजची आहेत. मग इझम्स वरती मला पुस्तकं लिहायची, त्या इझम्स मध्ये खूप एक 8 इझम्स आहेत, म्हणजे कॅपिटलिझम, सोशलिझम, कॉम्युनिझम, फेमिनिझम, अनार्किझम, एन्व्हायरमेंटलिझम, असे सगळे इझम्स. आणि ही सगळी आयडियाजची आणि इझम्सची लहान लहान पुस्तकं असतात, 100-125 पानी प्रत्येकी, की त्यात माणसांना त्याचा इतिहास, त्याला बेसिक आयडियाज आणि त्यातले पुन्हा कोणकोण शिलेदार होते महत्वाचे हे त्याचं कळावं, अशी बारीक पुस्तिका त्याला म्हणता येईल. मी 100-150 पानी प्रत्येकी अशी आयडियाजचे 10 पुस्तकं, इझम्सची 1-8 पुस्तकं आणि त्यानंतर मला अनेक, आणि ही जी पुस्तकं आहेत ती पुढच्या 2-3 वर्षात मला करायची ठाकठीक असेल तर. त्यानंतर मात्र मला माझ्या डोक्यात खूप पुस्तकांचे आयडियाज आहेत. त्या आयडियाज साधारण 50 आयडियाज असतील. मी आता सगळं सांगत नाही का आपल्याला वेळ खूप राहील, पण त्या सायकॉलॉजी मधल्या आहेत, इकॉनॉमिक्स मधल्या आहेत, सायन्स मधल्या आहेत, हिस्ट्री मधल्या आहेत, म्हणजे भारताचा आर्थिक इतिहास, भारताचा पॉलिटिकल इतिहास आहे, सायन्स मधल्या आहेत, म्हणजे वीज, अणू, अशा बिग बँग आहे, क्वांटम फिजिक्स आहे, अशा वेगवेगळ्या वरती आणि या सगळी जी काही हे आहेत ना किंवा सायकॉलॉजीमध्ये खूपच आहेत, म्हणजे नैराश्य आहे, चिंता आहे. मी मनात जेव्हा पुस्तक लिहिलं होतं 900 झाली होती,
म्हणजे कोण वाचणार म्हणून 600 पानं मी कट केली होती. म्हणून ती 300 पानं शिल्लक आहेत, त्यात आणखीन बरीच सब्जेक्ट मी ऍड करून आणखी मनात असं एक पुस्तक कदाचित काढीन. तर हा जो सगळा आहे माझ्याकडे, तर सगळी पुस्तकं लिहिण्यात मी काही शक्यच नाही मला, पण मला असं वाटतं मराठीत आली पाहिजे. तर मी असं मांडणार आहे ह्याच्या पुढे, आणि मी आता आवाहन करतोय, आणि ती लिस्ट कशी पब्लिश करायची आता आपण ठरवूया. माझ्याकडे 50 पुस्तकांची अशी लिस्ट आहे की जी मी पूर्ण करू शकणार नाही, पण त्याच्यासाठी माझ्याकडे पुस्तकं आहेत, त्याची रचना माझ्या डोक्यात तयार आहे. ती कोणीही जरी पूर्ण केली तरी सुद्धा ते चालेल. मला त्यात सहलेखक माझं नाव नका घालू, घाला फक्त आभारात नाव घाला, नाही घेतलं तरी चालेल मला काही फरक पडत नाही. नाही नाव घातलं तरी चालेल, पण ते मराठीत आलं पाहिजे, आणि त्याकरता माझ्याकडे पूर्ण रचना तयार आहे. आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना त्या 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 लिखाणामध्ये इंटरेस्ट आहे किंवा मला मदत करायची तयारी आहे किंवा प्रत्यक्ष लिखाणाची तयारी आहे, त्यांना त्यांनी मी एक आता ईमेल आय डी देतोय, तू त्या ईमेल आय डी वरती मला फक्त त्यांनी सांगावं. तो राईट विथ ASG WRITE विथ WITH ASG सगळी लहान अक्षर @gmail.com राईट विथ ASG WRITE WITH ASG सगळी स्मॉल अक्षर @gmail.com ह्याच्यावर का सांगितलं की मला या विषयात इंटरेस्ट. मी इनफॅक्ट त्या ईमेल आय डी वरती मी सगळी लिस्ट सुद्धा जाहीर करीन, आपण सो ठरवू. आणि ज्यांना ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्यांनी त्यांना माझ्याकडे कुठली पुस्तक आहेत काय वापरावं, तर माझ्या यांनी जे जे काही शक्य होईल ती मदत करीन, की ते मराठीत आलं पाहिजे. माझं काही नाव घेण्याची काही गरज नाहीये, पण ते मराठीत आले तर मला फार आनंद होईल. आणि मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे असं मला जेन्युइनली वाटतं, की अनेक विषयात आणि माझी पुस्तकं ना जनरली कॉम्प्रिहेन्सिव्ह असतात. जर का बघितलं ना किमागार अर्थात मनात गणिती झपूर सगळी पुस्तकं कॉम्प्रिहेन्सिव्ह, इव्हन संवाद. मला टेक्नॉलॉजीच्या 4 विषयांवर लिहायचं वाटलं तर बखर संगणकाची कम्प्युटरचा इतिहास आहे, संवाद आहे कम्युनिकेशनचा इतिहास आहे, प्रवासाचा इतिहास आहे, प्रकाश आहे प्रकाशाचा आहे. किंवा असं जे असतं ना, तर म्हणजे प्लॅन्स माझे मेगा असतात, संपूर्ण ज्ञान काहीतरी कोपऱ्यातलं काहीतरी लिहायचं आणि मग आणि काहीतरी विचित्र वाचत जायचं, आणि अशा वाचनावर आणि अशा लिखाणावर माझा विश्वास नाही. माझं अतिशय फोकस्ड असतं की ज्यातनं ज्ञान सोप्या भाषेत लोकांना मिळेल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह तऱ्हेने मिळेल असे विषय सगळे निवडून मी त्यात ते आणतो. आणि अजूनही माझ्या डोक्यात असे बरेच पुस्तकं आहेत, आणि ती पुस्तकं लोकांनी पूर्ण करावीत असं मी आवाहन करतो या इंटरव्ह्यू मध्ये. मी त्याची यादी मी पब्लिश करीन माझ्या कदाचित फेसबुकवर, आणि त्यानंतर माझ्या ईमेल आय डी पण आता दिलेला आहे. ज्यांना ज्यांना ज्याच्यात इंटरेस्ट असेल त्यांनी त्याच्यात सांगावं. काही पुस्तकांचे माझे आता सहलेखक किंवा माझे प्लॅन ठरलेले आहेत, पण कित्येक ज्यांचे ठरलेले नसतील त्यामध्ये लोकांनी त्यात सहकार्य करावं असं मला वाटतं. खूपच इंटरेस्टिंग विषय, आणि मला आनंद आहे की थिंक बँक वरती तुम्ही हा जाहीर केलात. मी डिस्क्रिप्शन मध्ये तर ईमेल आय डी दिलाय, पण आता स्ट्रीपही तुम्हाला दिसत असेल हा व्हिडिओ मध्ये ज्याच्यात ईमेल आय डी दिलेला आहे. आणि मराठी ज्ञानभाषा व्हावी या उद्देशानं ज्या पद्धतीनं अच्युत सर काम करतात त्याला लोक सहभागी होतील अशी खात्री आहे. यातला एक छोटा प्रयत्न आम्ही थिंक बँक म्हणून करतो, व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट, त्यालाही अच्युत सर कायम सपोर्ट करत असतात वेगवेगळ्या विषयांवरती. अवघड सोपे झाले हो असे कीवर्ड सरांची व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला कायम सुचती. तर सरांच्या या प्रयोगाला या सगळ्या पुढच्या भव्य अशा ग्रँड प्रोजेक्टना शुभेच्छा. आणि सर तुम्ही पुन्हा एकदा वेळ दिलात आम्हाला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद.